हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट इन्फिनिटिव्स। इन्फिनिटिव इज अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट इन ग्रामर। व्हाट इज इन्फिनिटिव? सी द डेफिनेशन ऑफ इन्फिनिटिव। व्हेन द फॉर्म ऑफ वर्ब डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू टेंस, नंबर और पर्सन, सच अ फॉर्म ऑफ वर्ब is called an infinitive. Infinitive means क्रियापदाचं असं रूप जे काळानुसार, त्यामध्ये येणाऱ्या संख्यानुसार किंवा कर्त्यानुसार बदलत नाही, अशा क्रियापदाच्या रूपाला इन्फिनिटिव असे म्हणतात। काळ कसाही बदलू दे, करता कोणताही येऊ दे, आय येऊ दे, वी येऊ दे, राम येऊ दे, सीता येऊ दे, त्या क्रियापदामध्ये बदल होत नाही, अशा क्रियापदाला इन्फिनिटिव असे म्हणतात। उदाहरणार्थ, हाऊ डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी, असं वाक्य जर परीक्षेमध्ये आलं, कंसामध्ये प्रश्न येईल, अंडरलाईन द इन्फिनिटिव। या वाक्यातील इन्फिनिटिवला अंडरलाईन करा, मग वाक्यातला इन्फिनिटिव कसं शोधायचं? तर जे क्रियापद काळानुसार कर्त्यानुसार बदलत नाही ते क्रियापद। हाउ डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी, याच्यामध्ये इन्फिनिटिव आहे टू ड्रिंक, मूळ रूपातला आहे। दुसरं उदाहरण आहे, कॅन यू नेम द बेवरेज, तू त्या पेयाचं नाव सांगू शकशील का? यामध्ये इन्फिनिटिव आहे नेम, हे इन्फिनिटिव आहे। आणखीन एक आपण उदाहरण बघू, आय लाईक टू प्ले क्रिकेट, अंडरलाईन द इन्फिनिटिव। आता या वाक्यामध्ये कोणतं इन्फिनिटिव आहे? टू प्ले हे इन्फिनिटिव आहे। आणखी उदाहरण आपण घेऊ शकतो। इन्फिनिटिव ओळखण्याचा एक सोपा मार्ग आहे, तो असा आहे, टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप, याला इन्फिनिटिव असंही म्हणतात। टू ड्रिंक, टू प्ले, टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप, याला इन्फिनिटिव म्हणतात। बहुतांशी वेळेला टूला जोडून क्रियापदाचं जे पहिलं रूप येतं त्याला इन्फिनिटिव म्हणतात। काही वेळेला टू शिवायही इन्फिनिटिव येऊ शकतं। इथं आलेलं आहे ते, इथं टू नाही, फक्त नेम हे क्रियापद आलेलं आहे, असंही इन्फिनिटिव येऊ शकतं। यानंतर आपल्या पुस्तकामध्ये युनिट नंबर 1 पेज नंबर 22 इथं क्वेश्चन नंबर 9 मध्ये चार सेंटेन्सेस दिलेले आहेत, ती तुम्ही सोडवायचे, त्यामधील इन्फिनिटिव शोधून बाहेर काढायचा आहे किंवा त्याच वाक्यामध्ये अंडरलाईन करा, आणि हा सोडवलेला स्वाध्याय माझ्या नंबरवरती पाठवा। आज आपण इन्फिनिटिवच्या बरोबरीनं आणखीन एक व्याकरणातला महत्वाचा भाग यूज्ड टू, त्याविषयी माहिती घेऊया। यूज्ड टू मीन्स व्हॉट अँड व्हेन टू यूज यूज्ड टू। यूज्ड टू चा वापर आपण वाक्यामध्ये कधी करायचा? तर भूतकाळातली अशी एखादी सवय जी आता खंडित झालेली आहे, अशा सवयी सांगण्यासाठी यूज्ड टू चा वापर केला जातो। म्हणजे मी लहानपणी क्रिकेट खेळत असे, मी लहानपणी कॅरम खेळत असे, परंतु आता मी कॅरम खेळत नाही, क्रिकेट खेळत नाही, ती सवय थांबलेली आहे, अशा सवयी सांगण्यासाठी यूज्ड टू चा वापर होतो। यूज्ड टू वाक्यामध्ये वापरताना दिलेल्या वाक्यातील वुड
हे सहाय्यकारी क्रियापद काढायचं आणि त्या जागेला यूज्ड टू वापरायचं. एवढं सोपं काम यूज्ड टू वापरण्याचं आहे. आपण एक उदाहरण बघू. फॉर एक्झाम्पल, आय वुड प्ले चेस इन चाइल्डहुड. मी लहानपणी बुद्धिबळ खेळत असे. आता या वाक्यामध्ये यूज्ड टू वापरायचं आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दिलेल्या वाक्यातील उड हे सहाय्यकारी क्रियापद काढायचं आणि त्या जागेला यूज्ड टू वापरायचं. आय यूज्ड टू प्ले चेस इन चाइल्डहुड. मी बालपणी लहानपणी चेस खेळत असे. आणखीन एक उदाहरण बघू. राजू वुड वॉच कार्टून्स इन फोर्थ स्टैंडर्ड. राजू चौथी मध्ये कार्टून बघत असे. आता या वाक्यामध्ये यूज्ड टू वापरायचा आहे. राजू यूज्ड टू. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दिलेल्या वाक्यातील वुड हा शब्द काढायचा, त्या जागेला यूज्ड टू वापरायचं. राहिलेलं वाक्य आहे असं लिहायचं, राजू यूज्ड टू वॉच कार्टून्स इन फोर्थ स्टँडर्ड. आणखीन एक उदाहरण बघू. आय वुड प्ले क्रिकेट बिफोर मॅरेज. मी लग्नापूर्वी क्रिकेट खेळत असे. परीक्षेमध्ये प्रश्न येईल यूज यूज्ड टू. मग काय करायचं? पहिल्यांदा दिलेल्या वाक्यातील उड हा शब्द काढायचा, त्या जागेला यूज्ड टू. आय यूज्ड टू प्ले क्रिकेट बिफोर मॅरेज. मी लग्नापूर्वी क्रिकेट खेळत असे. लग्नापूर्वी क्रिकेट खेळत होतो, लग्न झाल्यानंतर क्रिकेट खेळत नाही. ती आता सवय बंद झालेली आहे. अशा सवयी सांगण्यासाठी यूज्ड टूचा वापर केला जातो. अशा पद्धतीनं आज आपण इन्फिनिटिव आणि यूज्ड टू या व्याकरणातील महत्त्वाच्या भागाबद्दल अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद.